एकनाथ शिंदे साहेबांना आणि ज्याला संवेदनशील असं म्हटलं जातंय माननीय उपमुख्यमंत्र्यांना, हा काय तमाशा चाललाय, किती दादागिरीच्या भाषा चालल्यात भाषणामध्ये। प्रत्येक पक्षाच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांचा समाचार सगळेच घेत आहेत आणि त्यामध्ये मी माजी मुख्यमंत्री राहिला, ते मुख्यमंत्री ज्याने कोविड काळामध्ये काम केल्यानंतर देशांमध्ये अव्वल नंबर मुख्यमंत्री राहिलेल्या मुख्यमंत्र्यांना एकेरीवर नाव घेऊन, म्हणजे तुम्ही तुमच्या घरातल्या आईच्या दुधाचे संस्कार दाखवताय। मला वाटतं ह्याच्यापेक्षा राजकारणात अजून क्रूरता ती काय असू शकते। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।